सांगली लोकसभेची जागा ही इतर पक्षाला सोडायची ह्याबद्दल आज सकाळी वर्तमानपत्रातून चर्चा सुरू झाल्यावर निश्चितच कार्यकर्त्यांमध्ये तीव्र प्रकारची नाराजी ह्या ठिकाणी उमटून दिसलेली आहे. काही वसंतदादा घराला संपवण्यासाठी ह्या ठिकाणी काँग्रेस पक्ष तिकीट सोडतोय का आणि सोडा लावतायत का ह्याबद्दल निश्चितच कार्यकर्त्यांमध्ये शंका निर्माण झाली. मधल्या काळात सगळेजण एकत्र यायचा प्रयत्न चालला आहे आणि एकत्र निश्चितच येऊ आणि राहू, पण आम्ही शांत बसलोय, गप्प थांबतोय, म्हणजे आम्ही मेलोय असं जर कुणाला वाटत असेल तर निश्चितच ह्या जिल्ह्यात राज्यात वसंतदादांची काय ताकद आहे आणि काय शक्ती आहे हे दाखवून द्यायलासुद्धा आम्ही कुठे कमी पडणार नाही. निवडणुकीला समोर जात असताना काँग्रेस पक्षाने कुणाला तरी उमेदवारी द्यावी, निश्चितच ही जागा 13 वेळा वसंतदादा घरांनी लढलेली आहे आणि 13 पैकी 12 वेळा प्रचंड बहुमताने निवडून आलेली आहे. मागच्या वेळेला आपापसी भांडणात आणि काही लाटेच्या कारणात सीट गेली असली तरी काँग्रेस पक्ष इथं बळकट ठेवला तो ह्या वसंतदादा कुटुंबियांनी ठेवला. कार्यकर्त्यांकडनं निश्चितच मागणी होत असताना आम्ही सांगितलं कुणालाही उमेदवारी द्या आम्ही काम करू, पण असं सांगितलेलं असताना पक्षाने दुसऱ्याला जागा सोडणं हे काय पक्षाला शोभत नाही. ज्या पक्षाच्या हिथं बूथ लेवलला कार्यकर्ता नाही, ज्या पक्षाचं हिथं अस्तित्व नाही आणि ज्या पक्षाची सांगली जिल्ह्याची वाटचाल ही वसंतदादा घराच्या मदतीनं आणि कृपेनं चालू आहे, त्यांना जिल्ह्याची लोकसभेचा मतदारसंघ सोडायचा हे आश्चर्य करून देणारी घटना चर्चा या ठिकाणी घडलेली आहे. जागा काँग्रेसची आहे, काँग्रेसनी ती लढवावी, ताकदीनं लढवावी. इथल्या स्थानिक उमेदवाराबद्दल प्रचंड नाराजी आहे, त्यांना सेटलमेंट करण्यासाठी सांगलीची जागा सोडताय का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो. निश्चितच आमच्यात कुठलाही भेदभाव नाही, दिल त्याला उमेदवारी, आम्हाला मिळाली तर आम्ही उमेदवार. ही जागा काँग्रेस लढणार, निवडून आणणार, पक्षाने तसा विचार केलाच पाहिजे. कार्यकर्त्यांनी आणि एक दिवस शांत थांबावं, काही काळजी करू नये. काँग्रेस पक्षाची ताकद ह्या ठिकाणी आहे आणि पुढच्या काळात आपण कायम ठेवू. पाटील कुटुंबीय असेल किंवा कदम कुटुंबीय असेल, महाराष्ट्रामध्ये फार त्यांचं मोठं योगदान आहे आणि काँग्रेस पक्षाने सुद्धा त्यांना मोठमोठी पदं दिली. आता काँग्रेस पक्षाला सक्षम उमेदवार असताना दोन्ही कुटुंबाकडून उमेदवारीसाठी म्हणजे नकार देणं हे कितपत योग्य वाटतं? आता नकार दिल्याची चर्चा फक्त आहे, अजून झालेलं आहे आपण नक्की माहीत नाही, पण निश्चितच ह्या निवडणुकीत आम्हीच पुढाकार घेतला की कदम घराण्यांना 2-4 वेळा ही सीट त्यांनी मागितली होती, त्यांना मिळाली नव्हती. तशी त्यांची इच्छा तीव्र असली तर आम्ही त्यांना ही जागा सोडू, आम्ही मनापासून काम करू, आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. आणि त्यांची इच्छा नसली तर त्यांनी उमेदवार सुचवावा, त्या उमेदवारासाठी आम्ही काम करू हेही सांगितलेलं आहे. आणि नसला तुमच्या कुणा इच्छा तर निश्चितच 13 निवडणुका आपण ह्या ठिकाणी लढलेलो आहे, 12 वेळा जिंकलो आहे, 13वी निवडणूकसुद्धा आम्ही जिंकू शकू असं आम्ही पक्षाला सांगितलेलं आहे. दिल तो उमेदवार आम्ही निवडून आणू शकतो, आम्ही कुठे कमी पडणार नाही हे आम्ही त्यांना सांगितलं. वरिष्ठाने आम्हाला निवडणूक लढवायला सांगितली तर ग्रामपंचायत जाऊन लढला म्हटलं तर आम्ही लढणार आहे आणि राष्ट्रपती पद लढा म्हटलं तर आम्ही लढणारच आहे. खासदारकी आमची नेहमीची निवडणूक आहे, आम्ही नेहमी जिंकतो. लोकसभेची जागा ही काँग्रेस पक्षाची आहे, काँग्रेस पक्षाकडे राहिली पाहिजे ही जागा, इतर कोणत्याही पक्षाकडे देता कामा नये यासाठी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे काँग्रेस भवन इथे जमा झालेले आहेत. हा जिल्हा काँग्रेसचा जिल्हा, परंतु दुर्दैवानं ह्या 5 वर्षामध्ये त्या ठिकाणी नेते मदन भवन पाटलांचं निधन झालं. धक्कादायक म्हणजे डॉक्टर पतंगराव कदम साहेब गेले, शिवाजीराव देशमुख साहेबांचे निधन ह्यात आत्ता नुकतंच झालं आणि अशा वेळेला हा जिल्हा सहजासहजी परत दुसऱ्या पक्षाच्याकडं देण्याचं जर का धोरण काँग्रेस पक्ष घेत असेल तर हे चुकीचं आहे. हा संदेश देण्याकरता काँग्रेसचे कार्यकर्ते इथं उपस्थित झालेले आहेत. ह्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना आम्ही पक्षश्रेष्ठींकडे कळवूच, परंतु मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी काँग्रेस पक्ष ही निवडणूक एकसंघपणे एक रूपानं त्या ठिकाणी लढवणार आणि जिंकून दाखवणार आहोत. काँग्रेस कार्यकर्त्यांचं अस्तित्वाची ही लढाई आहे, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अस्मितेची लढाई आहे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानाची लढाई आम्ही नक्की जिंकू. हेच आम्हाला पक्षश्रेष्ठींना नम्रपणे आवाहन करायचं.